पण तुम्ही बघितलं असेल बावनकुळे साहेब त्यांची जी वज्र मूठ आहे त्याचा फोटो जर तुम्ही बघितला त्याला भेगा पडल्यात, भेगा पडलेली वज्र मूठ आहे ही। अशी वज्र मूठ आमच्या विरुद्ध चालू शकत नाही, कारण आमची जी मूठ आहे ती आमची मूठ ही सर्व समाजांना सोबत घेऊन बांधलेली मूठ आहे, ही सगळ्यांना सोबत घेऊन बांधलेली मूठ आहे। आमची जी मूठ आहे ती विकासाची मूठ आहे, त्यामुळे ही भेगा पडलेली वज्र मूठ ज्यांचे तीन तोंड तीन ठिकाणी आहेत, जे कधी एका तोंडाने बोलू शकत नाही, त्यांचा एक भोंगा सकाळी 9 वाजता वाजतो तर दुसरा भोंगा त्याच्या विरुद्ध 12 वाजता वाजतो, तिसरा भोंगा संध्याकाळी काहीतरी वेगळंच बोलतो, त्यामुळे हे काहीही या ठिकाणी करू शकत नाही। अतिशय वैफल्यग्रस्त अशा प्रकारचा विरोधी पक्ष मी कधी पाहिलेला नाही। आज देशामध्ये देखील ती स्थिती आहे। राहुल गांधींची स्थिती काय सांगायची, ती न सांगितलेली बरी, त्यामुळे कोणी त्यांच्या पक्षात राहायलाच तयार नाही आहे। अख्खा काँग्रेस पक्ष आता हळूहळू या ठिकाणी आपल्या पाठीशी